पेनर्बन बँक संघर्ष समिती आणि ठेवीदारांच्या संघटनेने आमदार महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पेनर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या हक्कासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या प्रयत्नांची समितीने प्रशंसा केली आहे. संघर्ष समितीने आपल्या निवेदनात सांगितलंय की आमदार थोरवे हे 2019 पासून पेनर्बन बँक संघर्ष समिती आणि ठेवीदारांच्या पाठीशी तनमनधनाने खंबीरपणे उभे आहेत. आमदार थोरवे यांच्या मार्गदर्शनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण बैठक झाली असून बँकेच्या ठेवीदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील आहेत. संघर्ष समितीने अशी अपेक्षा व्यक्त केली असून भविष्यातही आमदार थोरवे हे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पेनर्बन बँक संघर्ष समितीचे सदस्य मोहन सुर्वे, प्रदीप शहा, बिपिन शहा, बोभाटे चौधरी आणि ठेवीदारांनी ठाम विश्वास व्यक्त करत आमदार थोरवे यांना आपल्या पाठिंब्याची जाहीर घोषणा केली आहे. येणाऱ्या विधानसभेत आमदार महेंद्र थोरवे हेच आमदार होतील आणि कर्जत खालापूरचे नामदार देखील होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. नमस्कार, मी मोहन सुर्वे. गेले 19 पासून तसं पाहिलं तर मी पेन संघर्ष समितीमध्ये काम करतो. 2010 पासून हे पहिले आमदार आहेत महेंद्र शेठ थोरवे की ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या वेदना आणि आम्हाला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे ते समजले आम्हाला पूर्ण. 2019 साली निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला 250,000 चेक एक आर्थिक मदत वकिलीसाठी किंवा वकिली नेमणूक करणार होते ते. त्यानंतर त्यांचं आघाडीचं सरकार होतं, मुख्यमंत्री माननीय ठाकरे होते, बरं का. त्यांचा प्रयत्न केला त्यांना भेटण्यासाठी, परंतु त्यांनी काही 2.5 वर्षात पहिल्या मीटिंग दिलीच नाही. साहेबांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर आमच्या 2 मीटिंगा घडवून आणल्या. त्यानंतर 7 डिसेंबर 2022 सरकार जेव्हा स्थापन झालं नवीन, त्यावेळेस मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर देखील सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुंबईला आम्हाला मीटिंग दिली. त्यानंतर त्यांनी प्रयत्न करताना उदय सामंत जे पालकमंत्री जे होते त्यांना भेटण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य तर केलंच, पण तिथे सुद्धा आपली बाजू आमची प्रखरपणे मांडली. हा प्रश्न हा केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांची आम्हाला या युती सरकारची गरज आहे आणि त्यामुळे त्यांचं यावेळेस येणं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा मनोज जनांगे पाटलांचा सर्वपक्षीय प्रश्न मराठा आरक्षणाबद्दल बॉम्बेला लागला होता, त्यावेळेस आम्ही मंत्रालयाच्या समोर असलेल्या राष्ट्रवादी भवनमध्ये गेलो होतो. तिथे माननीय तटकरे साहेबांना आम्ही 5 लाखाचा विमा कवच मिळावं याचं आमच्या जे तुमचे चिंतामणी पाटील नावाचे सचिव आहेत त्यांनी तसं लेटर दिलं लिहून, त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आम्हाला एकत्रित बोलवलं माननीय वळसे पाटलांकडे. आणि त्या मीटिंगला अचानक हे महाराज येऊन बसले. आता ते म्हणत असतील मी ते घडवलं, तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि महत्वाचा विषय की यांनी आमच्यासाठी केलं म्हणूनच आज आम्ही त्यांना समर्थनासाठी इथे आलेलो आहोत. आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आमच्या संघर्ष समितीतर्फे देत आहोत. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.